तुमच्या आमच्या प्रमाणे नेते मंडळींच्या घरी सुद्धा गुढीपाडवा साजरा केला जातोय. संजय राऊतांच्या घरातल्या गुढीपाडव्याचा आढावा घेतलाय अंजलीने. ज्यांच्यामुळे शिवसेनेची गुढी ही उभारली आहे असं म्हटलं जातं आणि तेच खासदार संजय राऊत आपल्या सोबत आहेत. सर, महाविकास आघाडीमुळे यावेळेस निर्बंधमुक्त गुढीपाडवा साजरा केला जातोय, तरीही सर्वसामान्यांना भेटच आहे का गोड? नक्की सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी, आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला दिलेली भेट आहे की आजपासून महाराष्ट्राची जनता ही पूर्णपणे निर्बंधमुक्त झाली, मोकळेपणानं श्वास घेऊ शकेल, मास्कमुक्त होईल आणि आपले सगळे व्यवहार हे आनंदानं खुशीत करू शकेल. आणि ह्या आजच्या दिवशी दिलेली भेटच आहे मुख्यमंत्र्यांनी. सर, तुम्ही आपली म्हणजे शिवसेनेची जी गुढी आहे ती पुढेही अशीच फडकत राहणार आहे असं वाटतं का? सदैव महाराष्ट्रावर तर फडकतच राहील आणि फडकतेच आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा फडकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गुढी हा एक पवित्र विषय आहे. गुढी हा एक संस्कार, संस्कृती, धर्म या संदर्भातला विषय आहे. मराठी गुढी असते अशी कोणाची पाडायची नसते, पण आपली गुढी त्यांच्यापेक्षा कशी जास्त उंच होईल त्याचा नक्की प्रयत्न करू. यंदा तुम्ही काय म्हणजे संदेश द्याल की काय तुमचं ध्येय काय यावर्षीचा? मराठा तेतुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, त्याच्यामध्ये हिंदुत्वसुद्धा आलं आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र धर्म आपण वाढवायचा. सर, तुम्ही आणखी एक म्हणला होतात की आत्ताच काही दिवसांपूर्वी तुम्ही एक ट्विट केलं होतं की मौन धारण करणार, हे विरोधकांना एप्रिल फुल होतं की काय? मी त्या दिवसापुरतं बोलायचं नाही ठरवलं होतं, पण मी जर बोललो नाही तर अनेक विरोधकांची राजकीय दुकानं बंद होतील. कोणत्या विरोधकांचा यावेळेस गुढी ही कडू करणार आहात? अजिबात नाही, गुढी कधीच कडू करायची नसते, गुढी ही गुडच असते. विरोधक हे काही आमचे व्यक्तिगत शत्रू नाहीत, वैचारिक शत्रू असतील, त्यांच्याशी आम्ही त्या पद्धतीनं लढू. सुडानं किंवा बदल्याच्या भावनेनं लढण्याचा प्रश्नच येत नाही. तुमच्यासाठी भाजपमध्ये कोणी साखरेची गाठ आहे का? गाठी जी असते खूप आहेत, तरी अख्खं गुळाचं पोतच आहे तिकडे, आमचं गुडच आहे सगळं. कोणीतरी जवळचं असेल ना? सगळेच जवळचे आहेत भाजपमधले, सगळे. अगदी मोदी आणि शहा सुद्धा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील. भांडण हे विचारांचं असायला पाहिजे. व्यक्तिगत शत्रुत्वानी जर तुम्ही राजकीय भांडणं करायला लागलात तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपरेला धक्का बसेल. यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत, अगदी शरद पवारांपर्यंत कधीही व्यक्तिगत सुडाच्या भावनेनं राजकारण केल्याचं मला आठवत नाही. आमच्यावर ते संस्कार आहेत. एक शेवटचा प्रश्न की राज ठाकरे आज अयोध्येला जाण्याचं जाहीर करू शकतात असं म्हटलं जात आहे. अयोध्या राम सगळ्यांचा आहे, जायला हवं. पण असं वाटतंय की बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवतायत करून? बाळासाहेबांच्या पावलावरती प्रत्येकानं पाऊल ठेवलं पाहिजे. बाळासाहेब देशाचे आहेत, प्रत्येक समाजाचे आहेत, हिंदूंचे आहेत, मराठी माणसाचे आहेत, प्रत्येकाने केलं पाहिजे बाळासाहेबांचं अनुकरण. धन्यवाद सर, तुम्हाला नववर्षाला शुभेच्छा. तर हे होते खासदार संजय राऊत. मनोज जयस्वालसह मी अंजली तांदळे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.